दिले आहे. अशातच भाजप सरकारचा कार्यकाळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक काव्यपंक्ती सादर केले. मी पुन्हा येईन याच भूमिकेत नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, अशा सूचक काव्यपंक्ती उच्चारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतेल असा दृढ विश्वास व्यक्त केलाय. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आणि सकारात्मकतेने प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. गेल्या 15-20 वर्षात न झालेल्या गोष्टी करून दाखवल्या. महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो असे ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याच्या योजनेत घोटाळा नसल्याचे सांगत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची पाठराखण केली. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी 30 वर्ष ओळखतो, ते दुर्भावनेने कधीही काही करत नाही, त्यांच्याकडून निराश होऊन कुणीही परतत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर